कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या कोविशिल्ड या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्याअंतर्गत पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी COVID-19 लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करत नागरिकांशी आणि कोविड योद्ध्यांशी संवाद साधला. यावेळी प्रांत अधिकारी दत्ता त्रेनवले, अतिरिक्त आयुक्त सांडभोर मॅडम, उपायुक्त विठ्ठल डाके, आरोग्य अधिकारी डॉक्टर गोसावी, शहर अभियंता श्री जगताप, मनोजकुमार शेट्टे, धैर्यशील जाधव यांच्यासह अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते. पनवेलमध्ये जवळपास 2000 लस दाखल झाल्या असून या लस कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टोरेज करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वप्रथम कोरोना योद्ध्यांना या लसीचा लाभ मिळणार असून पहिला डोस 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.